डोंबिवली स्फोट आणि पुण्याच्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणावर साम टीव्हीनं कोणते सवाल उपस्थित केले ते आपण ते पाहूया. बघा, 8 वर्षांपूर्वीच्या स्फोटानंतर नागरी वस्तीबाहेर कारखाने हलवण्याची आश्वासनपूर्ती का झाली नाही? केमिकल कारखान्यांचं सेफ्टी ऑडिट का होतं? एमआयडीसीच्या जमिनीवर नागरी वस्ती उभारण्यास परवानगी का? 40 लाखांचा कर चुकून देखील अलिशान गाडी पुण्याच्या रस्त्यांवर कशी फिरत होती? विना नंबर प्लेटची गाडी फिरत असताना वाहतूक पोलीस काय करत होते? रात्री उशिरापर्यंत पब सुरू न ठेवण्याच्या मागणीकडे पोलिसांनी दुर्लक्ष का केलं? दुर्घटनेत बळी गेल्यानंतरच सरकारला नेहमी जाग का येते?